Hello friends, myself Professor Adesh Bali, and today we will discuss the aldehyde ketone and carboxylic acid topic. And in this topic, the chemical reactions of aldehyde and ketone today we will discuss. In this reaction, the condensation reaction we have already studied, and this fourth reaction is reaction with 2,4-dinitrophenyl. Dinitrophenyl hydrazine today discuss. आपण या अगोदरच्या तिन्ही रिएक्शन्स कंडेन्सेशन रिएक्शनच्या तिन्ही रिएक्शन आपण काय केले डिस्कस केले आणि आज आपण काय चौथी रिएक्शन कंडेन्सेशनची कोणती रिएक्शन विथ 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रोजन की काय करणार आहे बघणार आहोत. परंतु आपल्याला पहिल्यांदा याचा 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रोजनचा फॉर्म्युला माहित असणे गरजेचं आहे. तर त्याचा फॉर्म्युला कसा काय आपल्याला कळावा लागेल त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा वी नो द फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनचा फॉर्म्युला काय असणार आहे NH2 and this converted to 2,4 dinitrophenyl hydrazine. तर ते कसं कन्वर्जन करायचं हे बघा यामध्ये. तर वन हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय 2,4 dinitrophenyl hydrazine मध्ये. म्हणजे काय होणार आहे तुमचा NH2 as it is राहणार आहे त्यातला NH as it is आणि वन हायड्रोजन रिप्लेस कशाने होणार आहे बघा. वन नायट्रोजन कशामध्ये रिप्लेस करतोय आपण वन हायड्रोजन 2,4 म्हणजे ऍक्च्युअली हा एक नंबरचा कार्बन तुमचा येणार आहे हा दोन नंबर 3, 4, 5 आणि 6. पहिल्यांदा हे माहीत असणं गरजेचं आहे की तुमचं काउंटिंग कोणत्या कार्बन पासून ज्या कार्बनला एनएच चे ऍडिशन आहे तिथे तुमचं काय येणार आहे एक नंबरचा कार्बन होणार आहे. म्हणजे दोन नंबरचा काय होणार आहे NO2 टू नायट्रो 2,4 मग काय येणार आहे परत चार नंबरच्या कार्बनला तुमचं काय येणार आहे नायट्रो ग्रुप ऍड होणार आहे आणि याला आपण काय म्हणणार आहे 2,4 डायनायट्रो 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रोजन आणि हा 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रोजन आपण कोणावर रिएक्ट करणार आहे एकदा अल्डेहाइड बरोबर रिएक्ट करणार आहे त्याचे काही एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत आणि त्यानंतर जो कीटोन बरोबर रिएक्ट करून त्याचे काही एक्झाम्पल आज आपण बघणार आहोत. हा लेट अस सी एक्झाम्पल्स. फॉर्म्युला लक्षात आला तर तुम्हाला रिएक्शन इझिली समजून जाते. ओके त्यामध्ये आता पहिला पार्ट आपण कोणता बघणार आहोत अल्डेहाइडचा बघणार आहोत. आता अल्डेहाइडमध्ये जर बघायला गेलो तर काय होणार आहे व्हेन अल्डिहाइड इज ट्रीटेड विथ 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रोजन इन वीकली एसिडिक मीडियम देन व्हाट विल यू फॉर्म टू फॉर्म अल्डिहाइड 2,4 डायनायट्रोफिनिल आणि कायम हायड्रोजनचं कन्वर्जन कशामध्ये होत असतं हायड्रोजन मध्ये. इज इट क्लियर म्हणजे काय होणार आहे व्हेन अल्डिहाइड इज ट्रीटेड विथ 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रोजन इन द प्रेझेन्स ऑफ वीकली एसिडिक मीडियम टू फॉर्म अल्डिहाइड 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रोजन मध्ये काय होणार ते आपण रिएक्शन्स बघूया. आर सी डबल बॉन्ड ओ एच दिस इज आवर अल्डिहाइड रिएक्ट विथ मगाशी जसं सांगितलं होता हायड्रा 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रोजन तो कसा लिहिणार आपण NH2 त्यामध्ये काय येणार आहे NO2 and 4 नंबर कार्बनला म्हणजे काय येणार आहे 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रोजन त्याची रिएक्शन झाल्यानंतर आपण काय प्रोडक्ट फॉर्म होणार आहे प्रोडक्ट आपला कसा येणार आहे त्यामध्ये कन्वर्जन करताना हा वॉटर मॉलिक्युल तुमचा काय होणार आहे रिमूव्ह होणार आहे आणि ॲज इट इज तुमचा प्रोडक्ट फॉर्म होणार आहे त्यामध्ये कसं येणार आहे आर सी डबल बॉन्ड ॲज इट इज येणार
तुमचा बाहेर वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होणार आहे आणि त्यानंतर राहिलेला फक्त प्रोडक्ट तुम्ही एज इट इज घ्यायचा आहे NH दोन नंबरला NO2 अँड फोर नंबरला सुद्धा NO2 एज इट इज घ्या तुमचा काय झाला अल्डिहाइड अल्डिहाइड 2,4 डायनायट्रो फिनिल हायड्राझोल इज इट क्लियर लक्षात म्हणजे काय होते रिएक्शन बघा एन अल्डिहाइड इज ट्रीटेड विथ 2,4 डायनायट्रो फिनिल हायड्राझिन इन वीकली एसिडिक मीडियम देन अल्डिहाइड 2,4 डायनायट्रो फिनिल हायड्राझोन इज फॉर्म एंड इलिमिनेट वॉटर मॉलिक्यूल लक्षात म्हणजे तुमचा अल्डिहाइड जेव्हा 2,4 डायनायट्रो फिनिल हायड्राझिन बरोबर रिएक्ट होतो इन वीकली एसिडिक मीडियम तेव्हा तुमचा प्रोडक्ट हा अल्डिहाइड 2,4 डायनायट्रो फिनिल हायड्राझोन फॉर्म होतो आणि वॉटर मॉलिक्यूल काय होणार आहे रिमूव होणार आहे लेट अस सी वन एग्जांपल ऑफ दिस टाइप्स मला एक एग्जांपल बघूया या टाइपचं कन्सिडर एसिटाल्डिहाइड is react with two four dinitrophenyl hydrazine 2,4 dinitrophenyl hydrazine acetaldehyde 2 is react with 2,4 dinitrophenyl hydrazine in a weakly acidic medium then the water molecule is removed then water molecule is removed and form what will be formed acetaldehyde What will be formed? Acetaldehyde 2,4 dinitrophenyl hydrazone. Okay, is it clear? When an acetaldehyde is react with 2,4 dinitrophenyl hydrazine in a weakly acidic medium, then acetaldehyde 2,4 dinitrophenyl hydrazone will be formed and water molecule is eliminated. Okay, all lakshat. ठीक आहे आता आपण काय करूया कीटोनच्या रिएक्शन्स बघूया पुन्हा बरोबरच्या 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्राझोन बरोबरच्या ओके लेट अस सी सेकंड इज कीटोन आता यामध्ये काय होणार आहे आपण पहिल्यांदा रिएक्शन्स बघू कीटोनचा फॉर्म्युला काय येणार आहे आर सी डबल बॉन्ड ओ आर व्हेन रिएक्ट विथ अरेंजमेंट बघा एन एच टू एन एच two four dinitrophenyl hydrazine काय करणार आहे कीटोन बरोबर कंबाइन होणार आहे किंवा रिएक्ट होणार आहे एज इट इज तुमचं काय असणार आहे कॅटली वीकली एसिडिक मीडियमच्या प्रेझेन्स मध्ये आणि त्याचे फॉर्मेशन होताना सुद्धा आहे तेच होणार आहे तुमचा वॉटर मॉलिक्यूल काय होणार आहे इलिमिनेट होणार आहे आणि येणारा प्रोडक्ट हा तुमचा काय असणार आहे आर सी डबल बॉन्ड NH RC double bond NH as it is this phenyl ring NO2 and here also NO2 and this is a ketone 2,4 dinitrophenyl means DNP hydrazone it means when a ketone is react with 2,4 dinitrophenyl hydrazine in the presence of weakly acidic medium then what will be formed ketone 2,4 dinitrophenyl hydrazone and water molecule is eliminated okay is it clear let us see one example of these ketones कोणता एक कीटोन घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे 2,4 डायनायट्रोफिनिल काय करणार आहे रिएक्ट करणार आहे त्यामध्ये आपण आता काय बघूया एसिटोन बघूया
CH3C double bond O CH3 हा काय करणार आहे तुमचा 2,4 डायनायट्रोफिनिल बरोबर काय होणार आहे रिएक्ट होणार आहे आणि त्याच्यानंतर येणारा प्रोडक्ट तुमचा काय असणार आहे ते आता आपण बघूया हा काय आहे तुमचा 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्राजिन कोणावर रिएक्ट करणार आहे तुमचा एसीटोन कीटोन मधल्या एसीटोन बरोबर रिएक्ट होतो इन द प्रेजेंस ऑफ एसिडिक मीडियम देन व्हाट विल बी फॉर्म CH3 डबल बॉन्ड वॉटर मॉलिक्यूल इज रिमूव्ड सो NaNH एंड दिस फिनिल रिंग इज एज इट इज सो व्हाट विल बी फॉर्म हियर एसीटोन 2,4 डायनाइट्रोफिनिल हायड्राझोन विल बी फॉर्म ओके इज इट क्लियर म्हणजे काय जेव्हा तुमचा एसीटोन 2,4 डायनाइट्रोफिनिल हायड्राझिन बरोबर काय होतो रिएक्ट होतो इन द प्रेजेंस ऑफ वीक एसिडिक मीडियम देन एसीटोन 2,4 डायनाइट्रोफिनिल हायड्राझोन विल बी फॉर्म एंड आल्सो वॉटर मॉलिक्यूल इज इनिमिनेट आणि लक्षात पटकन याचा स्क्रीनशॉट बघूया ओके